एकोणतीस ऑक्टोबरची चुंचाळे येथील शेतविहिरीत दोघं बालकांचा मृतदेह आढून आला संदर्भातील धक्कादायक बातमी वडलोपार्जित शेतीत उत्पन्न दाखवत नाही नोकरासारखी वागणूक देता याचा राग आल्याने चुलत भावाने चुंचाळे येथील बेपत्ता दोघं बालकांना विहिरीत टाकून ठार केल्याची कबुली पोलिसांकडे दिली तेव्हा त्या चुलत भावाविरुद्ध यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारपासून बेपत्ता बालकांचा गुरुवारी दुपारी विहिरीत मृतदेह आढळून आला होता कुठल्याच प्रकारचा धागादोरा नसताना यावल पोलिसांनी या गुन्ह्याचा शिताफीने उलगडा केला आहे चुंचाळे तालुका यावल येथील रहिवाशी रवींद्र मधुकर सावळे व सौभाग्यवती उज्ज्वला सावळे या दाम्पत्यास रितेश व हितेश अशी दोन आपत्ती होती चुंचाळे शेतशिवाराला लागून गायरान भागात त्यांची शेती आहे बुधवारी सावळे दाम्पत्य आपल्या बालकांसह व सोबत त्यांचा पुतण्या निलेश सुधाकर सावळे यांना घेऊन शेतात गेले होते दुपारी शेतात दोन वाजेला आता कामं आटोपल्यावर आपण घरी जाऊ म्हणून सावळे दाम्पत्यांनी आपल्या मुलांना आवाज दिला मात्र सहा वर्षीय रितेश आणि पाच वर्षीय हितेश हे दोघं मुलं शेतात दिसली नाही म्हणून त्यांनी आपला पुतण्या निलेश सावळे याला विचारलं तर त्यांनी सांगितले की खेळत होती कुठेतरी गेले असतील आणि त्यांचा शोध घ्यायला सुरुवात झाली अंधार पडू लागला मात्र दोघं मुलं आढळून ना आली नाही तेव्हा याबाबत त्यांनी यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाची तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार सहायक फौजदार अजित शेख हवलदार नरेंद्र सह पथकाने या भागात रात्रीच शोध मोहीम राबवली मात्र सदर दोघं बालकं कुठेच आढळून आली नाही तेव्हा पोलिसांनी निलेश सावळे याच्याकडे चौकशी केली निलेश सुधाकर सावळे हा पोलिसांना थोडे उडवाउडीची उत्तर देत असल्याने पोलिसांचा निलेश सुधाकर सावळे या बत्तीस वर्षीय तरुणावर संशय बळावला त्याच्यावर त्यांनी पालट ठेवली आणि पुन्हा गुरुवारी सकाळी त्याला सोबत घेऊन दोघं बालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली तसेच हे बालक मिळत नाही आहे म्हणून त्यांचा चुलत भाऊ निलेश सुधाकर सावळे वय बत्तीस याच्याकडे थोडी सक्तीने पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सर्व हकीकत सांगितली आणि गुन्ह्याची कबुली दिली त्याने सांगितले की आपणच या दोघं बालकांना बुधवारी आपल्या शेतातील विहिरीत टाकले आहे अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली तेव्हा दुपारनंतर विहिरीत शोध घेण्याला सुरुवात झाली व दुपारी साडेतीन वाजता या दोघं बालकांचा मृतदेह विहिरीत मिळून आला तेव्हा निलेश सावळे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला एकूणच ही घटना अतिशय धक्कादायक आहे यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी आपले कौशल्यपणाला लावून या गुन्ह्यातील संशयित आरोपी याच्याकडून हा गुन्हा त्याने का केला हे जाणून घेतले असता संशयित आरोपी निलेश सावळे याने सांगितले की आपली वडलो शेती आहे त्याचं उत्पन्न आमचे काका का बरोबर दाखवत नाही मी त्यांच्या घरी आलो तर मला नौकरासारखी वागणूक देता बुधवारी दहा वाजता आम्ही सर्वजण जेवायला बसलो तर मला फक्त एकच पोडी दिली व ते सर्व पोटभर जेवले परत दुपारी बारा वाजता त्या दोघा पोरांना त्यांनी जीव घातले पण मला विचारलं सुद्धा नाही याचा मला प्रचंड राग आला होता म्हणून रागाच्या भरात मी विहिरीजवळ जाऊन बसलो होतो तेव्हा ही दोघं पोरं विहिरीजवळ आली आणि विहिरीत ते डगळ टाकत होती मी त्यांना विहिरीत दगड टाकू नका असं सांगितलं तर त्यांनी मलाच दगड मारला म्हणून मी संतापात दोघांना उचलून विहिरीत टाकलं अशी धक्कादायक कबुली निलेश सावळे यांनी दिली आहे अतिशय क्रूरतेने त्याने या दोघ बालकांना विहिरीत टाकून त्यांचा जीव घेतला म्हणून ते दोघे चुलत भाऊ होते तरी आली नाही त्याला क्यू क्षणाच्या संतापात निलेशने घेतला या दोघांचा जीव अशी म्हणायची वेळ आता आली आहे एकच पोळी दिली म्हणून मनात होता क्लेश रितेश हितेशला विहिरीत टाकून राक्षस झाला निलेश असे या दुर्दैवी घटनेतून दिसून आले आहे या गंभीर अशा खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सह पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार सहायक फौजदार अजित शेख हवलदार नरेंद्र बागुल या पथकाने लावला आहे या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून निलेश सावळे याला अटक करण्यात आली असून त्याला आज भुसावळ येथील विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे चुंचाळे तालुका यावल या गावात सावळे दाम्पत्याच्या या दोघ मुलांचा अशा दुर्दैवी मृत्यूमुळे गावात प्रचंड शोककळा पसरली आहे गावात गुरुवारी एकही घरात चूल पेटली नव्हती